तिची जी इम्प्लिमेंटेशन झाली आहे, ज्या विचाराने ती फॉर्म झाली आहे, त्याचा अनेक विद्यार्थ्यांना उपयोग झाला आहे. कुठली निवडणूक ही खूप गांभीर्याने घेतली पाहिजे. कधीही विरोधक हे सोपे आहेत किंवा त्यांना हलक्यात कधीच नाही घेतलं पाहिजे. की समजा आपण आपलं काम करत राहिलो आणि आपलं काम आपण चोख केलं, तर आपल्याला त्या रिझल्ट विल बी अ बाय प्रोडक्ट. फक्त निवडणुकी कधी सिव्हिक इश्यूवरती होत नाही, भावनात्मक आवाहन, भावनात्मक विषय हे सातत्याने पुढे येतात आणि बऱ्याचदा मतदार हे त्याच्या आधारेच मतदान करतात. आणि आता सध्याचं राज्यातलं जे एकूण सामाजिक वातावरण आपण पाहतो, त्याचा परिणाम नाही म्हणलं तरी तुमच्या शिवाजीनगर मतदारसंघामध्ये पण होणार आहे. मराठा आरक्षणाचा मुद्दा असेल, त्याच्यावरून त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी म्हणून किंवा त्याच्यावरची रिॲक्शन म्हणून ओबीसी मतदार सुद्धा तितक्याच प्रमाणे तीव्र झालेले आहेत. तुमच्या मतदारसंघामधला मराठा मतदार असेल, ओबीसी मतदार असेल, यांच्या पण डिमांड्स आहेत की त्याच्या आरक्षणाच्या संदर्भातल्या मागण्या आहेत. तुम्ही या प्रश्नाकडे कसं पाहता, तुम्ही त्यांना काय सांगता? हे मला असं वाटतं की विशेषतः तुमचा पक्ष, तुम्ही ज्या पक्षाचे प्रवक्ते आहात त्या पक्षावरती विशेषतः आता फार मोठ्या प्रमाणामध्ये आरोप होतात, त्याच्याला टार्गेट केलं जातंय, अशा वेळेला त्या पक्षाचा प्रतिनिधी म्हणून तुम्ही कसं पाहताय? मला उलट असं वाटतं की जे जे भारतीय जनता पार्टीने मराठा समाजासाठी केलं असेल, ओबीसी समाजासाठी केलं असेल, हे 2014 पासून आतापर्यंत प्रस्थापित झालेले आणि लोकांना त्याच्यावर विश्वास आहे. त्यामुळे जसं तुम्ही मगाशी विरोधकांचा विषय काढला होता, लोकांचं काम आहे टीका करणं, पण आपण नागरिकांना त्या मनाने असं नाही विचार, आपण नाही विचार केला पाहिजे की ते असा समज करून घेतील. तर हा पण एक परसेप्शन आहे की लोकांनी असं समज करून घेतलाय. मला असं वाटतं की लोकांनी जे चांगले, जे चांगलं भारतीय जनता पार्टीने आरक्षणाच्या बाबतीत जे काही निर्णय गेले 10 वर्षात, देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना केला असेल, आता एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना केला असेल, त्याच्यावरती लोकांचा पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे मला कुठेही त्याच्यामध्ये हा जो एक म्हणजे हा परत एक फॉल्स नरेटिव्ह आहे, बरं, त्याच्यामुळे लोकांचा विश्वास आहे आणि जे केलं त्याच्यावर विश्वास आहे. त्यामुळे मला, मी त्याच्याबद्दल खूप, मला असं कुठं सेंटिमेंट जाणवलं नाही की पुण्यात तरी, इथे मला कुठेही जाणवलं नाही. आणि मला विश्वास आहे की लोक केलेल्या कामाच्या आधारावरतीच मतदान करतील. नाही, मुख्यतः तरुण वर्गाचे जे प्रश्न आहेत ते प्रामुख्याने शिक्षण आणि त्यानंतर रोजगार संदर्भातले प्रश्न आहेत. आणि तुमचा मतदारसंघ तर राज्यातला असा एक ऐतिहासिक मतदारसंघ आहे ज्या मतदारसंघामध्ये पुणे विद्यापीठ येतं, गोखले इन्स्टिट्यूट सारखी संस्था आहे, ते फर्ग्युसन कॉलेज सारखं महाविद्यालय आहे, त्याच्यानंतर आता सारथीचं ऑफिस पण तुमच्याच मतदारसंघामध्ये झालेलं आहे. तर या पार्श्वभूमीवरती सारथी सारखी संस्था जी मराठा समाजातल्या तरुणांना रोजगारासाठी असेल, नवीन उद्योगांसाठी असेल, मदत करण्यासाठी ती स्थापन झालेली आहे, तर या सारथी संस्थेकडून तुमच्या काही अपेक्षा, त्या संस्थेकडून पाठपुरावा करणे, या संदर्भात तुम्ही काही जाणीवपूर्वक प्रयत्न केलेत? एक मला असं वाटतं की त्यांचं म्हणजे संस्थेकडनं खूप विद्यार्थ्यांना मदत झाली. म्हणजे मी आता अनेक विद्यार्थ्यांशी एंगेज करतो आणि त्याचा त्याची सारथीची जी इम्प्लिमेंटेशन झाली आहे, ज्या विचाराने ती फॉर्म झाली आहे, त्याचा अनेक विद्यार्थ्यांना उपयोग झालाय. आणि आता ते उलट इतकं वाढणार आहे सारथीची, सारथीच्या माध्यमातून मराठा समाजाच्या मुलांसाठी जी काही सेवा आहे ती रिझर्वेशन तर ऑफकोर्स ते आपण दिलेलंच आहे, पण सारथीचा जो इम्पॅक्ट आहे तो अजून वाढत जाणार आहे. त्या पद्धतीने इन्फ्रास्ट्रक्चर अजून निर्माण होणं ही पण तेवढीच गरज आहे. नुसते फंड्स नाही, पण त्याचे वेगवेगळे मॉड्यूल्स जे तयार होत आहेत, त्याचं जे डायव्हर्सिफिकेशन होत आहे ते फार गरजेचं आहे. ते आता योग्य दिशेने चाललंय असं मला वाटतं. त्यामुळे आणि त्याचा लाभ सुद्धा खूप जास्ती लोकांना, मुलांना व्हायला लागलाय. आणि काळांतरानंतर आपण बघू, एक 10 वर्ष आले, 15 वर्षाने झालं की खूप मोठं योगदान सारथीच्या माध्यमातून होतं आणि त्या दिशेत चालल्या. काय आव्हान आहेत आता निवडणूक लढवताना? समोरचे प्रतिस्पर्धी तुमचे अजून निश्चित व्हायचे आहेत, समोर कोण येणार आहे, कसं तिरंगी लढत होईल, दुरंगी होईल, काय कसं वाटतं? नाही, आता शेवटी 4 तारखेला हे स्पष्ट चित्र निर्माण होईल की कोण विरोधक आहे, किती विरोधक आहेत. माझं मात्र एवढंच आहे की कुठली निवडणूक ही खूप गांभीर्याने घेतली पाहिजे. कधीही विरोधक हे सोपे आहेत किंवा त्यांना हलक्यात कधीच नाही घेतलं पाहिजे, त्यांच्या विचाराला सुद्धा हलक्यात नाही घेतलं पाहिजे, त्यांच्या टीकेला सुद्धा हलक्यात नाही घेतलं पाहिजे. आपण, मी हे ठरवलंय किंवा मी जे 5 वर्ष काम केलं, मी ज्या पद्धतीने माझं प्रिपरेशन केलंय, ते प्रिपरेशन घेऊन संघटनेच्या जीवावरती, पक्षाच्या जीवावरती एक मॅसिव्ह आउटरीच टॅक्टिकली असेल, स्ट्रॅटेजिकली असेल, या पुढच्या 25 दिवसांमध्ये मी करणार आहे. आणि मला पूर्ण विश्वास आहे की समजा आपण आपलं काम करत राहिलो आणि आपलं काम आपण चोख केलं, तर आपल्याला त्या रिझल्ट विल बी अ बाय प्रोडक्ट. त्यामुळे मला, मी त्या हिशोबाने चाललो की ते काय करतात त्याच्यापेक्षा मी काय करतो ह्याच्यावरती माझं मत.